मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये आणि गावाकडे आपण चारच्या दरम्यान आलेलो आहोत आणि आपण आलेलो आहोत चक्कर मारण्यासाठी आपल्या शेतामध्ये. आणि तुम्ही बघतच असेल की आपल्या शेतामध्ये सर्व काही कपाशी आहे आणि आपण गावाकडे आल्यानंतर एक वेगळीच मजा असते. बऱ्याच दिवसातून आलेला असतो तर एक वेगळीच मजा असते. तर शेतामध्ये बघितलं तर सर्व कपाशीच आहे आणि बाकी हे समोरच्या शेतामध्ये तुम्हाला दिसत आहे तर ते जास्त विहिरीमध्ये पाणी झाल्यामुळं जास्त पाण्याचा भाग असल्यामुळे ती कपाशी ओली राहिली आणि जवळपास थोडीफार म्हणजे अर्ध्यातून तर पूर्ण खराबच झालेली आहे. तरी पण आपल्याकडचे तुम्हाला मागचं शेत दिसतंय ना त्याच्या साईडनं, तर ते शेतामध्ये बरीचपैकी कपाशी निघालेली आहेत. आणि तुम्हाला आपली विहीर दाखवतो. विहीर पण जास्त खोल नाही आहे पण भरपूर काही पाणी आहे तिला. तर चला तर मित्रांनो, आपली विहिरीत किती पाणी आहे तुम्हाला सर्व काही दिसेल. तर तरी पण 5-6 परस विहीर असेल. आता सध्याला आपण हाताने पण पाणी घेऊ शकतो एवढे एरियाला पाणी आहे. आणि समोर तुम्हाला दिसत असेल जे आंब्याचं झाड आहे हे लहान असताना लावलेलं आहे. आणि समोर जे तुम्हाला दुसरं पण झाड दिसते ते पण एक 2-3 झाड आहेत की ते लहानपणी असताना लावली आणि त्यांना पाणी नव्हतं तर पाणी आम्ही हे करायचो, घेऊन यायचो, पाणी लावायचो. तर त्या झाडांसाठी आपण खूप जीव लावला पण त्या झाडांनी शेवटी आपल्याला कमी आंबे दिले. म्हणजे दरवर्षीप्रमाणे कमीच येतात त्याला. तर जास्त रोगराईमुळं ते खराब झालेले आहेत. आणि तुम्हाला दिसत असेल हे चिंचीला खूप काही चिंच आलेले आहेत. तर बघत असेल खूपच मोठी चिंच आहे. तर कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग? कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण ऑलवर क्लिक करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.